वेलकम बैक टू सीआरके ट्रैवल लाइफ. मैं हूँ चेतन कर्डे, प्रेमाने आपला लाडका सीआरके. आज आम्ही आहोत मोर्शी येथील भिवकुंडी या गावात, जेथे अंबा मातेचं सातपुडा पर्वत रांगेत बसलेलं एक प्राचीन मंदिर आहे, जे नावलौकिक आहे, जागृत देवस्थान आहे आणि भुयारात ते मंदिर आहे. असं एक नयनरम्य ठिकाण आणि नवरात्रानिमित्त देवीचं दर्शन आपण करणार आहोत. तर सीआरके ट्रॅव्हल लाईफ सोबत कनेक्ट राहा. चॅनलवर जर नवीन असाल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, कारण या मंदिराचा इतिहास आणि संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत, फक्त आणि फक्त सीआरके ट्रॅव्हल लाईफच्या माध्यमातून. आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. हे बटन जे आहे नोटिफिकेशनचं, ते सुद्धा ऑन करा. घंटी टिंग टिंग आणि मंदिरात वाजवत जाताना सुद्धा आपल्याला घंटी वाजवावी लागते. या चॅनलची सुद्धा घंटी तुम्ही ऑन करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ मिळतील. आणि व्हिडिओ पूर्ण पहा, आवडला तर लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक करा. काहीही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये लिहा. इथे कसं पोहोचायचं आणि इथे किती खर्च येईल याची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला देऊ. कमी खर्चातले टूर आम्ही नेहमीच करतो, त्यामुळे आमच्याशी अनेक प्रेक्षक जुळलेले आहेत. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. तर चला मग एक्सप्लोअर करूया नवरात्री विशेष भिवकुंडी मधील गुफेमध्ये असलेले प्राचीन अंबा माता मंदिर. जय माता दी, लेट्स रॉक. देवीला आल्यानंतर येताना देव मंदिर ते मोर्शी भिवकुंडी यामध्ये एक हा पूल आहे, जिथे तुम्ही थांबून पाण्याचा, स्वच्छ पाण्याचा, पहाडातील पाण्याचा आनंद घेऊ शकता. आणि इथे जी मॉलमध्ये तुम्ही फिश थेरपी करता 100-150 रुपये देता, ते इथे फुकटात होते. आणि तुम्हाला तर माहीतच आहे कमी खर्चातले टूर आम्ही नेहमीच करतो. आणि इथे तुम्ही इथे 10-15 मिनिट त्याचा आनंद घ्या. व छान असं पाणी, सुंदर पाणी, स्वच्छ पाणी इथे आपल्याला मिळतं. नदीचं, पहाडातील नदी आहे. तुम्हाला मी लोकेशन दाखवतो पूर्ण. माझ्या मागे फ्रीमध्ये फिश थेरपी जी फुकटात तुम्हाला होईल. सातपुडा पर्वत रांगेत उगम स्थान असलेली नदी आपणास दिसेल. थोडा वेळ थांबून इथे आम्ही ज्या ऍक्टिव्हिटीज पार पाडल्या त्या आपण सुद्धा कराव्यात, कारण एवढी सेफ आणि स्वच्छ सुंदर नदी आपणा जगात कुठेही पाहावयास मिळणार नाही, जी फक्त आणि फक्त सीआरके ट्रॅव्हल लाईफच्या माध्यमातून आपणास पाहावयास मिळत आहे. येते वेळी आपण या नदीतील पाण्याचा संततधार थराराचा अनुभव जरूर घ्या व आपल्या मुलांनाही याचा अनुभव द्या. भिवकुंडी हे संस्थान मोर्शीवरून जवळपास 20 किलोमीटर आहे आणि डायरेक्ट बसची व्यवस्था इथे सकाळी 6 बस आहे आणि जवळपास 25 रुपये तिकीट आहे. आणि कमी खर्चातले टूर आपण नेहमीच करतो, त्यामुळे इथे बसने येणे सोयीस्कर ठरेल. किंवा मोर्शीवरून 2-व्हीलर हायर करून तुम्ही इथे येऊ शकता, ज्याचा खर्च जवळपास तुम्हाला 50 रुपयापर्यंत पडेल पेट्रोलचा. आणि पहाडावरून चढत असताना आपण आपली काळजी घ्या, पहाड खूप मोठा आहे.
माता की जय। जय बोलो अंबा मात की। सातपुडा पर्वतीय रांगेत आपलं स्वागत आहे। आम्ही सकाळी 6 दरम्यान पहिल्या पायरीपासून सातपुडा पर्वत चढायला सुरुवात केली। जवळपास 1800 मीटर अंतर म्हणजे 2 किलोमीटर अंतर आम्हाला पार करायचे होते। त्यात भले मोठे 2 पर्वत चढ उतार करायचे होते। अंबा मातेच्या जयघोषात आम्ही प्रवासाला सुरुवात केली। अंबा माता की जय, जय माता दी, लेट्स रॉक। तर आपण त्या पहिल्या पायरी जवळून आलो आणि इथे आता आपल्याला संपूर्ण पहाड चढायचा आहे। सातपुडा पर्वत आहे हा आणि थोडी दमछाक होऊ शकते, त्यामुळे इथे आपण नवरात्रातच आपल्याला येणे योग्य राहील, जेणेकरून मुलाचा त्रास होणार नाही। आणि बहुतांश गर्दी ही नवरात्रातच असते आणि सकाळी 5 ते 6 दरम्यान आपण यायला हो, जेणेकरून डिहायड्रेशनचा त्रास तुम्हाला होणार नाही आणि पहाडावर चढणे सोयीस्कर राहील। 1/2 किलोमीटरचं अंतर पार केल्यानंतर पहिला स्टॉप आहे नागोबा आणि जवळपास 1/2 किलोमीटर पहाड चढल्यानंतर खालून पूर्ण वर चढावं लागतं। दमछाक होते, थोडा आराम करायचा आणि नंतर पुढे जायचं। तोपर्यंत तुम्ही नागोबाचं दर्शन घेऊन घ्या, खूप मोठा नागोबा आहे। जय नागोबा। आणि आता पुन्हा एकदा थोड्या विश्रांतीनंतर आपण भवानी मातेच्या मंदिराकडे जाऊ, अंबा मातेच्या, आणि पुन्हा एकदा आणखी एक पहाड चढायचा आहे आपल्याला। जवळपास त्या पहिल्या पायरीपासून 2 किलोमीटर अंतर आहे। 600 मीटर अंतर पार केल्यानंतर आम्ही इथे पहिला ब्रेक घेतला। पहिल्या पर्वताच्या टोकावरून तुमच्यासाठी काही मनमोहक दृश्य बघा। इथे तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात काही वेळ घालवू शकता आणि छान छान फोटो सुद्धा काढा, जेणेकरून सुंदर आठवणी प्रवासाच्या तुमच्या सोबत चिरकाळ राहतील। जवळपास 2 ब्रेक घेतल्यानंतर आता आपण मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत। 1 तासाच्या हिल क्लाइंब नंतर आम्ही अंबा माता मंदिर गुफेच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो। प्रवेशद्वारावर एक भली मोठी घंटा आहे। प्रवेश करते वेळी एकदा जोरात वाजवून घ्या। तत्पूर्वी सिकारगे ट्रॅव्हल लाईफ या चॅनलला सबस्क्राईब करून त्याची देखील घंटा वाजवून घ्या, म्हणजे अंबा माता राणीची कृपा तुमच्यावर सदैव राहील। ज्या क्षणाची वाट आपण पाहत होतो तो क्षण आलेला आहे। आपण गुफेजवळ पोहोचलेलो आहोत। मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्यानंतर एक भली मोठी गुफा आपल्या नजरेसमोर येईल। गुफेत प्रवेश करताना एक विलक्षण असा आनंद होत होता। मातेच्या दर्शनाची उत्सुकता खूप खूप वाढत होती। गुफेमधील गारवा हा आपण उन्हात 1 तास केलेल्या पर्वतीय पायपिटीवर दिलासा देणारा ठरलेला आहे। मनाची आणि शरीराची शांती गुफेतील गारव्यामुळे मिळाली। गुफेच्या आतमध्ये दगडातून पाझरणारे पाणी, त्याचे अंगावर पडणारे थंड पाण्याचे थेंब यामुळे दर्शनाची खूपच जास्त उत्कंठा शिगेला पोहोचली। जवळपास 10 ते 15 हजार वर्ष असा इतिहास या मंदिराचा आहे असा उल्लेख येथील स्थानिक मूळ निवासी करतात। बरीच मोठी रांग गुफेत मातेच्या दर्शनाच्या वेळी लागली होती। आता तो क्षण आलेला आहे ज्यासाठी आपण पर्वत पदाक्रांत करीत आलो। डोळ्यात न सामावता येणारं मातीचं अलौकिक रूप आपल्या समोर आहे। आम्ही पोहोचलो तेव्हा आरती सुरू होती। कॉपीराइट स्ट्राईकमुळे तुम्हाला ती आरती ऐकवू शकत नाही। मातेचं थेट दर्शन सीकेआरके ट्रॅव्हल लाईफद्वारे। जय माता दी, लेट्स रॉक।
फायनली आपलं आता इथे दर्शन झालेलं आहे. सकाळची वेळ नसल्यामुळे इथे गर्दी कमी होती, आता हळूहळू गर्दी वाढत आहे. आणि दर्शनाकरिता तुम्हाला जवळपास 15 ते 20 मिनिटाचा कालावधी लागू शकतो सकाळच्या वेळी. दुपारी हा वेळ 1 तासापर्यंत पण जाऊ शकतो. खूपच मोठ्या रांगा इथे लागलेल्या असतात. अनेक भाविक इथे देवीच्या दर्शनासाठी नवरात्र उत्सवानिमित्त येत असतात. आणि नवरात्र उत्सवाचा हा क्षण आपण आज अनुभवला आहे. आपण सिक्युरिटी ट्रॅव्हल लाईफ सोबत होता आणि इथे संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला दिलेली आहे. इथला इतिहास देखील तुम्हाला सांगितलेला आहे. सर्व लोकांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, जेणेकरून आपल्या हिंदू देवी देवतांबद्दल आणि धार्मिक उत्साहाबद्दल सगळ्यांना माहिती पडेल. जेणेकरून आपण अनेक असे नवनवीन व्हिडिओ तयार करण्यात आम्हाला प्रेरणा मिळेल. आणि पुन्हा एकदा आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. इथे आपली रजा घेतोय. पुन्हा एकदा भेटूया सिक्युरिटी ट्रॅव्हल लाईफवर अशाच एका नवीन व्हिडिओवर. जय हिंद, जय महाराष्ट्र.